मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. उद्धव ठाकरे रोज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना बंडखोर आमदारांवर टीका करत आहे. तर उद्धव ठाकरेंच्या या टीकेला शिंदे गटातूनही प्रत्युत्तर दिलं जात आहे. मात्र आज एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरेंवरच निशाणा साधला आहे. तुम्ही आमचे आईबाप करता पण सत्तेसाठी विश्वासघात कोणी केला असा सवाल उपस्थित करत मला आता भूकंप करावा लागेल असा इशारा एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिला. धर्मवीर आनंद दिघे यांच्याबाबत जी घटना घडली त्याचा मी साक्षीदार आहे. वेळ आल्यानंतर त्यावर देखील भाष्य करेल असा इशारा त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या या इशाऱ्यानंतर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच प्रश्न केला आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात आनंद दिघे यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार आहे. मग मी म्हणतो, इतके दिवस गप्प का बसलात? माहीत असूनही तुम्ही 25 वर्ष गप्प बसला असाल तर ठाणेकरांशी आणि दिघे साहेबांशी सर्वात मोठी प्रतारणा तुम्ही केली आहे. सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाल? अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.